भल्या भल्या सिलाविला बट्टा, भल्या भल्या सिलाविला बट्टा, अशी ही थट्टा अशी ही थट्टा हो। ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी, थट्टेने हरविली बुद्धी, केली नारदाची नारदी अशी ही थट्टा हो। दुर्योधनाने थट्टा केली, पांचाली सभेमध्ये आणली, गदा घाये मांडी फोडिली अशी ही थट्टा हो। थट्टा गेली शंभो पासी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पाडिली इंद्रासी, बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा हो। थट्टेने मेला दुर्योधन, भस्मासूर गेला भस्म होऊन, वाली ही मुकला अपुला प्राण अशी ही थट्टा हो। थट्टा रावणाने केली, नगरी सोन्याची बुडविली, थट्टा त्याची त्याला भोवली, बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा हो। अरण्यात होता भुगृषी, अरण्यात होता भृगुऋषी, थट्टा गेली त्याचे पाशी, भुलवून आणिला अयोध्येसी, बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा हो। विराट राजाचा मेहुणा, नामतयाचे कीचक जाणा, त्याने घेतले बहुतांचे प्राणा, बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा हो। थट्टे पासून सुटले चौघे जण, त्यांना नाही थट्टा, त्यांना नाही थट्टा हो। एका जनार्दन म्हणे सर्वाला, थट्टेला भिऊन तुम्ही चाला, नाहीतर नेई नरक कुंडाला अशी ही थट्टा हो। भल्या भल्या सिलाविला बट्टा, भल्या भल्या सिलाविला बट्टा, अशी ही थट्टा हो। नाथ महाराजांनी ज्या थट्टेचे या भारुडात वर्णन केले आहे, ती थट्टा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून स्त्रीविषयी पुरुषांना वाटणारी आसक्ती होय। नाथ महाराजांनी या स्त्री कामासक्तीमुळे मोठमोठे तपस्वी, ज्ञानी, ऋषी इतकेच नव्हे तर ईश्वरावस्थेतील मोठमोठे देव सुद्धा कसे या थट्टेच्या तडाख्यात सापडले आणि त्यांचा नाश ओढवला, यांचे अनेक पौराणिक दाखले देऊन या स्त्री कामासक्तीपासून दूर राहावे अशा इशारा या रूपकात दिला आहे। तसेच या कामासक्तीचा ज्या चार लोकांवर अजिबात परिणाम झाला नाही, त्यांचा आदर्श सामान्य जनांनी ठेवावा असा उपदेशही केला आहे। देवादिकांपैकी स्वतःच्या मुलीवर, सरस्वतीवर मोहित होणारे ब्रह्मदेव, पार्वतीरूप भिल्लिणीच्या रूपाला भुलून आपले वैराग्य विचलित झालेले महादेव, आपले गुरु बृहस्पती यांच्या पत्नीवर मोहित झाल्यामुळे कलंकित झालेले चंद्रदेव, गौतम ऋषींच्या पत्नीचा तिच्या नकळत भोग घेतल्यामुळे भगांकित होण्याचा शाप मिळालेले इंद्रदेव यांचा उल्लेख करून नाथ महाराज या देवादिकांना सुद्धा या कामासक्तीरूपी थट्टेने सोडले नाही आणि त्यांची कशी अवनती झाली हे सांगितले आहे। या थट्टेपासून देवर्षी नारदही सुटले नाहीत। श्रीकृष्णाच्या इतक्या पत्नी पाहून आपल्यालाही एक पत्नी असावी अशी आसक्ती नारदांना झाली। त्याचा परिणाम म्हणजे ते स्वतः स्त्री रूप झाले, नारदाची नारदी झाली आणि तिला 60 पोरेही झाली। अशी बट्टा लावणारी थट्टा आहे। महादेवाचे वरदान प्राप्त होऊन बलशाली भस्मासुराचा वधही मोहिनी रूपातील विष्णूने त्याच्या कामासक्तीचा फायदा घेऊनच केला। आपला भाऊ सुग्रीवाची पत्नी तारा हिचा उपभोग घेणाऱ्या वालीचा रामाने वध केला। 14 चौकड्यांचे राज्य मिळवून तीनही लोकांवर राज्य करणाऱ्या रावणाचा नाशही त्याच्या कामासक्तीनेच झाला। ऋष्यशृंग सारख्या विरक्त ऋषीलाही स्वर्गातील अप्सरांनी भुलवले आणि त्याच्याकडून
अयोध्येस यज्ञ करवून घेतला. द्रौपदीवर आसक्त झालेल्या दुर्योधन आणि कीचकाचा वध भीमाने केला. त्यामुळे या स्त्री कामासक्ती रूप थट्टेपासून सावध राहण्याचा नाथ महाराज उपदेश करतात. तसेच ज्या भगवत भक्तांवर या स्त्री कामासक्तीचा असर झाला नाही अशा शुकमुनी, भीष्म, शिवपुत्र कार्तिक आणि हनुमान या ब्रह्मचारी व्रताचे पालन करणाऱ्या भक्तांचे उदाहरण देऊन त्यांच्यापासून काही बोध घ्या असा निर्वाळा दिला.